वेलकम बैक स्टूडेंट न्यू लेक्चर ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स। विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या लेक्चर मध्ये आपण फ्लूइड मेकॅनिक्सचा इंट्रोडक्शन, त्याचबरोबर टाइप्स ऑफ प्रेशर आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स काय केला स्टडी केलं। तर कालच्या लेक्चरपर्यंत तुम्ही प्रेशर म्हणजे काय, त्यानंतर प्रेशर कसा एक्झर्ट होतो त्यावर आपण काय केलं डिस्कशन केलेलं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे काय तुमचा व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ अँड व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ हॉरिझॉन्टल या टॉपिकचा आपण स्टडी केलाय। तर आज आपण एक नवीन टॉपिक स्टडी करतोय, तो म्हणजे पास्कल, ठीक आहे। तर बघा, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सपोज आपण एखादा कंटेनर जर आपण कन्सिडर केला आणि या कंटेनर मध्ये जर का आपण फ्यूल जर काय ठेवलेला असेल, तर त्यात काय होणार की जो काय फोर्स असतो कंटेनरवरचा, ठीक आहे, तर कंटेनरचा जो फोर्स असतो आपल्याला माहिती फोर्स ही जागेस परपेंडिक्युलर, ठीक आहे, फोर्स कसा असतो एरियाला कसा असणार काय परपेंडिक्युलर असणार, म्हणजे तो फोर्स आपण लिहितोय तो फोर्स कसा असतो तुमचा तो परपेंडिक्युलर असणार। पण सपोज आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला तो सपोज काहीतरी या फॉर्म मध्ये येतो लिक्विड मध्ये जाता असेल, ठीक आहे, ज्यास लिक्विड मध्ये असेल त्यास काय होईल की जे काय लिक्विड आहे लिक्विड काय करणार आहे त्या ऑब्जेक्ट वर काय करणार आहे प्रेशर एक्झर्ट करणार आहे, कसं असं इनवर्ड डायरेक्शन म्हणतो, तो प्रेशर असेल तर कसं असं या फॉर्म मध्ये असणार प्रेशर आपल्यावर, म्हणजे याचा अर्थ काय की त्या लिक्विड वर काय होणार आहे की ऑल डायरेक्शन काम तुमचा फोर्स काय होणार आहे एक्झर्ट होणार आहे, म्हणजे जनरली काय सांगतो आपण बघा की जो काय फोर्स आहे, ठीक आहे, फोर्स आपण काय सांगतोय सॉरी जो काय प्रेशर आहे हे प्रेशर काय सांगतो आपण प्रेशर काय इट इज अ स्केलर क्वांटिटी, ठीक आहे, प्रेशर काय सांगतो आपण स्केलर क्वांटिटी, पण जो काय फोर्स आपण इथे होतो कसा तुमचा ऑल फोर्स डायरेक्शन मध्ये कसा असणार तो इक्वल असणार, ठीक आहे। मग हे स्टेटमेंट काय केलं पास्कलने काय केलं रिप्रेझेंट केले काय सांगितलं बघा लिक्विड एक्झर्ट इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन, ठीक आहे, म्हणजे एखादा मॉलिक्युल जर आपण याच्यात ठेवलेला असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल ते लिक्विड काय करणार आहे इट एक्झर्ट इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन, म्हणजे सगळ्या डायरेक्शन काय तुमचा इक्वल प्रेशर काय होणार आहे एक्झर्ट होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा इफ प्रेशर इन अन एनक्लोज फ्यूल इज चेंज ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट द चेंज इज ट्रान्समिटेड टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्यूल अँड टू द वॉल ऑफ द कंटेनर, म्हणजे काय की समजा या पॉइंटवर समजा एखादा ठिकाणी आपण एखादा पर्टिक्युलर पॉइंटचा प्रेशर चेंज केला तर तो प्रेशर काय होणार आहे ऑल डायरेक्शन मध्ये काय होणार तो चेंज होणार, ठीक आहे, म्हणजे समजा आपण काही या पॉइंटवर प्रेशर डिक्रीज केला तर सगळा प्रेशर सगळीकडे काय होणार पूर्ण लिक्विड मध्ये तो डिक्रीज होत जाणार आहे, म्हणजे एका पॉइंटचा जो काय आपण चेंज केला तर सगळ्या पॉइंटला काय असं सेम असणार, ओके। मग या प्रिन्सिपलचा यूज करून काही जनरल ऍप्लिकेशन काय केलं तर स्टडी केला जातात, त्यामध्ये जे काय आपल्याला डेली लाईफ मध्ये आपण बघत असतो तो म्हणजे हायड्रॉलिक जॅक, ठीक आहे, बघा ज्यास एखादी ट्रक किंवा एखादी कार ज्यास पंक्चर होते त्यास तिला उचलण्यासाठी एक हायड्रॉलिक जॅक काय केला असतो तिथं यूज केला असतो, ठीक आहे, तर तो सेम प्रिन्सिपल कसा असतो या पाच करोडचं डिपेंड असतात। त्यानंतर सेकंड आहे हायड्रॉलिक लिफ्ट, ओके, मग आता हायड्रॉलिक लिफ्ट बद्दल आपण काय करणार आहे डिटेल मध्ये डिस्कशन करणार, ठीक आहे, सेकंड आपले काय ऍप्लिकेशन बघा हायड्रॉलिक लिफ्ट ओके स्टूडंट ऍप्लिकेशन इज हायड्रॉलिक। बघा जनरली गॅस आपण काय वॉशिंग करताना जातो त्या ठिकाणी आपण या हायड्रॉलिक लिफ्ट काय केलं असं तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, कार इथे एका पर्टिक्युलर प्लेसवर काय केलं असेल ठेवली असते आणि दुसऱ्या ठिकाणी काय असेल स्मॉल अमाऊंट फोर्स आपण अप्लाय केला तर हा फोर्स काय सपोज इथे एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवर काय केला फोर्स काय केला तो त्या ठिकाणी एक्झर्ट केला जातो आणि त्या ठिकाणी सगळं लिक्विड काय असतं फिल केलेलं असतं। तर काय होणार की ज्यास आपण इथं या सपोज हा एरिया आहे त्याचा ए वन आणि हा एरिया आहे ए टू, ठीक आहे, कंडिशन काय की ए टू मध्ये निघतात ए वन, म्हणजेच काय असेल की लिक्विड गॅस फिल केला असणार आहे तर अकॉर्डिंग टू पास काय सांगितलंय लिक्विड एक्झर्ट इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन, मग काय होणार आहे की समजा आपण इकडून थोडासा फोर्स जर अप्लाय केला तर या फोर्समुळे काय होणार आहे की बघा की आपल्याला फॉर्मुला माहिती की प्रेशर इक्वल करीत आपण फोर्स अपॉन एरिया, ठीक आहे, प्रेशर इक्वल करीत आपण फोर्स अपॉन एरिया, म्हणजे इथं जो काय प्रेशर आपला तो किती असणार एफ इंटू ए वन, ठीक आहे, सपोज आता एरिया आपण फोर्स कन्सिडर करूया आपण याचा फोर्स कन्सिडर करूया एफ टू, ठीक आहे, मग काय म्हणजे हा फोर्स काय होणार की ज्या तिथे आपला एरिया सापेक्ष काय करणार की या ठिकाणी लिक्विड काय करेल ऑल फोर्स डायरेक्शन मध्ये काय करेल तो जे काय प्रेशर काय करणार ट्रान्समिट करणार आहे,
मजेदार काय की ह्या पॉइंटला जो प्रेशर असेल तो ह्या पॉइंटला सेम असेल तो ह्या पॉइंटला सेम ह्या पॉइंटला सेम सगळीकडे प्रेशर कसा असेल ही पूरी कावरे डिस्ट्रीब्यूट होणार आहे ठीक आहे मग ज्या स्टारने सपोज इंटरसेप्टर जर ए1 असेल त्यास काय कंडिशन मिळेल बघा आपल्याला की जो का प्रेशर आपण अप्लाई करतोय हा अप्लाइड प्रेशर किती आहे बघा प्रेशर अप्लाई करतोय f1 अपॉन a1 सिमिलरली जो का प्रेशर इज ट्रान्समिटेड टू द हेवी ऑब्जेक्ट हा जो का हेवी ऑब्जेक्ट आहे हेवी ऑब्जेक्ट ला किती प्रेशर येईल तर झाला f2 अपॉन a2 ठीक आहे पण मग आपण काय सांगितलं तर बघा की द प्रेशर इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड ठीक आहे म्हणजे एवढी प्रेशर का तुमचे प्रेशर अप्लाइड इज इक्वल टू कसा तुमचा प्रेशर ट्रान्समिटेड असणार आहे तेव्हा काय होणार बघा f1 अपॉन a1 इक्वल किती मिळतं तुम्हाला f2 अपॉन a2 मग आपल्या क्वेश्चन काय केलं की व्हॉट विल बी द फोर्स एक्टिंग ऑन दिस एरिया ठीक आहे जो पण लार्ज एरिया आहे लार्ज एरिया तुमचा नक्की किती फोर्स ट्रान्समिट होणार तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे मग कसं कॅल्क्युलेट करा बघा अपर फोर्स ठीक आहे इथं जो का फोर्स आहे तुमचा डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये इकडे जो का फोर्स आहे तुमचा अपर डायरेक्शन मध्ये तेव्हा काय बघा अपर फोर्स इक्वल टू काय असेल f1 अपॉन a1 इनटू a2 म्हणजे f इक्वल टू काय होईल तुम्हाला a2 अपॉन a1 इनटू f1 म्हणजे त्याचा अर्थ काय की हे सगळं ठीक आहे पास्कल लॉ जो आपण स्टडी करतो हायड्रोलिक लिफ्ट मध्ये इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे काय तुमचा एरिया ठीक आहे आता एक फोर्स आपण माहिती असेल तर आपण सेकंड फोर्स काय करू शकतो इजीली कॅल्क्युलेट करू शकतो ओके टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर ओन नोट्स The area of cross section of a piston carrying a load is 425 cm square. What is the maximum pressure put the piston have to bear? ठीक है, बाबा आपने करा formula की pressure का साथ उनसा pressure P1 equal का साथ उनसा P2 pressure is equally distributed. ठीक है, मतलब pressure का formula आपने करा बगैर ये upon area, वो force का सिलेन upon force is equal to या into G upon area. ठीक है, वहाँ पे लगे हम दिवे ना बगैर 3000 kg इनटू जी सांगितलं आपल्याला कळलं की इज इक्वल टू 10 डिवाइड बाय एरिया किती सांगितलं बघा एरिया इज 425 सेंटीमीटर स्क्वेअर दैट इज 425 * 10 - 2 ओके आपण मीटर मध्ये त्याचा कन्वर्ट करून घेतलं ठीक आहे तर जे काय तुमचा आंसर मिळणार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ते आंसर असेल सेंटीमीटर स्क्वेअर गुणा तुमचा 10 - 4 देयरफॉर द आंसर इज 7.06 * 10 - 5 पास्कल ठीक आहे म्हणजे एवढा प्रेशर काय असतं तुमचा सेकंड क्वार्टर का तुमचा डिस्ट्रीब्यूट होणार ओके अशा प्रकारे काही सिंपल क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक वर विचारले जातील मेक अ नोट्स और टेक अ स्क्रीनशॉट ओके स्टूडेंट आता आपण पास्कल लॉ काय केलं डिस्कशन केलं ठीक आहे तर आपण आता नेक्स्ट पॉइंट स्टडी करतोय तो म्हणजे बायोसे फोर्स आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल तर बायोसे फोर्स म्हणजे काय असतो बघा की सपोज आपण एखादं वेसल आहे त्या वेसल समजा आपण फुल्ली जर का फिल केलेला असेल आणि त्या फुल्ली फिल केलेल्या वेसल मध्ये समजा आपण एखादा ऑब्जेक्ट जर काही इमर्स केला तर त्यात काय होत असतं बघा की त्या ऑब्जेक्टवर काय होत असतं काहीतरी फोर्स आपल्या होत असतो की जो लिक्विड काय करत असतो एक्झर्ट करत असतो ठीक आहे मग एखादा ऑब्जेक्ट वरती असेल लिक्विड एखादा फोर्स एक्झर्ट करतं आणि त्या फोर्स मुळे काय होतं ऑब्जेक्ट वरती येत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो बायन्स फोर्स किंवा अपथ्रस्ट बघा कधी कधी बघितलं असेल की एखादा पाणी टाकी ज्या असं एखादा फुटबॉल ज्या असं आपण ठेवतो त्याचा फुटबॉल काय होत असतो त्यावर तरंगत असतो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की त्या फुटबॉलवर काय होत असतं की एक अपवर्ड फोर्स काय करत असतो की वॉटर सरफेस वर काय होत असतं वॉटर मॉलिक्युल काय करतात सरफेसवर एक फोर्स एक्झर्ट करत असतात त्यामुळे काय होत असतं की ती बॉडी काय होत असते फ्लोट होत असते म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्लोटिंग फोर्स किंवा त्याला आपण म्हणतो थोडक्यात बायन्स फोर्स ठीक आहे म्हणजे असा फोर्स की ज्या फोर्स काय करणार की लिक्विड सरफेस काय करणार त्या ऑब्जेक्टवर काय करणार एक्झर्ट करणार आणि त्यामुळे काही बॉडी काय फ्लोट होईल तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो बायन्स फोर्स ठीक आहे मग हा जो काय बायन्स फोर्स आहे तो फोर्स तुमचा येत असतो एफ इक्वल टू बी इंटू रो इंटू जी ठीक आहे बी म्हणजे असं तुमचं व्हॉल्यूम
डेंसिटी ऑफ द फ्लूइड आणि जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, तर ते कसे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, मग हे जे काही बायस फोर्स आहे ह्या बायस फोर्स यूज करून आर्किमिडीज प्रिन्सिपल काय करणार आपण आज डिस्कस करणार आहे. मग आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतो बघा, आपल्याला द अपवर्ड बाउंड फोर्स ऑन अ बॉडी दॅट इज पार्शियली ऑर टोटली इमर्स्ड इन अ फ्लूइड इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लूइड डिस्प्लेस्ड बाय दॅट. बघा म्हणजे एखादा समजा एखादा ऑब्जेक्ट आपण एखादा वेसल त्याचा फुल्ली जर का भरला असेल ठीक आहे पार्शियली ऑर टोटली इमर्स, मग त्या फुल्ली भरलेल्या वेसल मध्ये समजा एखादा ऑब्जेक्ट आपण पार्शियली किंवा टोटली जर इमर्स केला तर त्याच्यामध्ये द फ्लूइड इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लूइड डिस्प्लेस्ड बाय दॅट. तेव्हा काय की त्या वेसल मधून जे काही लिक्विड बाहेर पडणार ते लिक्विडचा वेट आणि ऑब्जेक्टचा वेट कसा असणार आहे सेम असणार, हे काय सांगितलं गेलं या आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग आपण आता स्टडी करणार की या डायग्राम वरून आपल्याला एफ इक्वल टू व्ही टू ही इक्वेशन काय करायचं प्रूव्ह करायचं. बघा आपण असं कन्सेप्ट की एक वेसल आहे विच इज फिल्ड विथ द टोटली फिल्ड विथ द लिक्विड ओके ऑफ डेन्सिटी रो दे ऍट द सर्फेस ठीक आहे सर्फेसवर आपल्याला माहिती की ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तो असेल तुमचा पी झिरो. त्यामध्ये काय केलं आपण एक ब्लॉक काय केला इन्सर्ट केलाय तर या ब्लॉक तो आपण इन्सर्ट केलाय तो या सर्फेस पासून हाईट आहे एच वन ठीक आहे आणि त्याचा बॉटम सर्फेस आहे एच टू ओके. मग जो काय टॉप सर्फेस असेल फ्रॉम द टॉप सर्फेस द फोर्स ऍक्टिंग ऑन इट ठीक आहे तो फोर्स इज तुमचा एफ वन ठीक आहे. मग आता जो काही फोर्स अप्लाय होणार आहे तर फोर्स म्हणजे काय आपण बघा फोर्स इज नथिंग बट प्रेशर इन टू एरिया ठीक आहे. मग आता प्रेशर इन टू एरिया आपण काय करतो जनरली त्याचं इक्वेशन येते मग आता प्रेशर इन टू एरिया ठीक आहे. पण आता एरिया तुमचा काय कॉन्स्टंट आहे आणि प्रेशरचा फॉर्मुला घेतो आपण टोटल पी झिरो प्लस एच इन टू रो इन टू जी ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल इक्वेशन काय तुम्हाला पी ए इंटू पी झिरो प्लस हाईट किती की एच वन इंटू रो इंटू जी इक्वेशन नंबर वन म्हणून आपण ठीक आहे. फ्रॉम द टॉप सर्फेस टॉप सर्फेसवर याच्यावर फोर्स ऍक्ट करतो कोणता असेल तुमचा ग्रॅव्हिटेशन फोर्स का त्याच्यात ऍक्ट होणार आहे. त्यानंतर फ्रॉम द बॉटम ऑफ द सर्फेस फ्रॉम द बॉटम ऑफ द सर्फेस आता बॉटम म्हणून जो का फोर्स एक्ट करणार तो असेल तुमचा एफ टू तो पण किती असेल तुमचा बघा पी टू इंटू ए म्हणजे काय येणार आपण पी टू ऍज इट इज एरिया तुमचा काय असेल ऍज इट इज पण आता पी टू काय येणार आपण बघा पी झिरो प्लस एच टू इंटू रो इंटू जी म्हणजे हे जे काही इक्वेशन आपण लिहिले ते पी झिरो असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वेशन नंबर टू ठीक आहे. मग आपण काय करतो कॅल्क्युलेट द टोटल फोर्स मग टोटल फोर्स आता आपल्या कॅल्क्युलेट करत असता आपण काय करणार बघा एम टू मायनस एफ फोर म्हणजे काय इक्वेशन मिळेल बघा तुम्हाला ए इंटू पी झिरो प्लस एच टू इंटू रो जी मायनस ए इंटू पी झिरो प्लस एच वन इंटू रो जी ठीक आहे. साईन काय करू आपण मायनस करूया म्हणजे बघा इथे तुम्हाला इक्वेशन लक्षात येईल की पी झिरो हा काय तुमचा कॅन्सल म्हणजे एच टू इंटू रो जी मायनस एच वन इंटू रो जी ला पी झिरो जी आपण कॉमन घ्यायचा की तर मिळेल तुम्हाला एच टू मायनस एच वन ठीक आहे. म्हणजे आता तुमचा फोर्स आहे एफ टू मायनस एफ वन इक्वल काय मिळाला रो जी इंटू एच टू मायनस एच वन म्हणजे थोडक्यात हा जो काय फोर्स आहे हा फोर्स मध्ये हाईट काय थोडक्यात तुमची इट इज नथिंग बट द हाईट म्हणजे आपण फक्त काही हाईट इक्वेशन दिलं तर आपल्याकडे रो इंटू जी इंटू एच ठीक आहे. पण मग इंटू रो जी इंटू एच आणि जो काय तुमचा एरिया ओके स्टुडंट बघा इथं पी झिरो पी झिरो फक्त कॅन्सल होईल तुमचा एरिया काय असेल मल्टिप्लाय असेल म्हणजे काय मिळालं तुम्हाला बघा ए इंटू रो इंटू जी इंटू एच इंटू ए मग आपल्याला माहिती की ए इंटू एच म्हणजे आपण काय करतो नथिंग बट व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ एरिया इंटू हाईट म्हणजे काय असतो आपल्याकडे व्हॉल्यूम असतो म्हणजे आता काय असतं बघा एफ इज इक्वल्स टू काय केलं आपल्याला रो इंटू जी इंटू एच इंटू ए म्हणजे काय आपण व्हॉल्यूम ठीक आहे. म्हणजे जो तुमचा फोर्स जो का फॉर्म्युला होता फोर्स फॉर्म्युला काय बघा रो इंटू जी इंटू व्ही की जो आपण ऑलरेडी डिस्कस केला बघा व्ही इंटू रो इंटू जी म्हणजे जे असतं एखादा लिक्विड असेल विच इज फिल्ड विथ फुल्ली फिल्ड विथ द फुल्ली फिल्ड द वेसल अँड ऑब्जेक्ट विच इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्स इन अ लिक्विड देन इट एक्सपीरियन्स अ फोर्स विच इज गिवन बाय रो इंटू जी इंटू व्ही ओके. टेक अ स्क्रीनशॉट ऑर मेक युअर ओन नोट्स. ओके आणि आपण हा एफ टू मायनस एफ वन इथं रिप्रेझेंट करतोय पण आता करणार की वेन
एच टू इज ग्रेटर देन एच वन एच टू इज ग्रेटर देन एच वन सिचुएशन मध्ये फॉर्म्युला एप्लीकेबल असणार आहे।